नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. दुपारी 3 बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता बातम्या पाहणार आहोत सविस्तर. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी नवी मुंबईमधून. काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं खोपाटा दहशतवादी या खोपाटा ब्रिजच्या खाली जो पूल होता त्यावरती एक दहशतवादी मेसेज आढळून आला होता आणि त्या प्रकरणी मोठी खळबळ माजली होती. आणि आता या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी अशी हाती येत आहे की याच प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. अमीर उल्लास शेख असं अटक करण्यात आलेल्या त्या व्यक्तीचं नाव आहे. तो ड्रायव्हर असून खाजगी ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये काम करतोय आणि त्याच्यावरती गेल्या 2 सायकियाट्रिक ट्रीटमेंट देखील सुरू असल्याचं कळतंय. विनय म्हात्रे यांचे प्रतिनिधी अधिक तपशील देतात. विनय, खरं तर 2 हा अशा पद्धतीचा दहशतवाद्यांचा उल्लेख असलेला हा मेसेज या ठिकाणी आल्यामुळे मोठी खळबळ माजली होती आणि पोलीस प्रशासन तशा पद्धतीनं तपासाला देखील लागलं होतं आणि आता अमीर उल्लास शेख याला अटक करण्यात आली आहे. काय तपशील मिळत आहेत? नक्की स्वाती, 2 म्हणजे परवाच्या दिवशी सकाळी तिथल्या स्थानिकांच्या हे निदर्शनास आलं की खोपटा जवळ म्हणजे उरणच्या जवळचा हा खोपटा गाव आहे आणि तिथल्या खाडीवरचा हा पूल आहे आणि त्या पुलाच्या पिलरवरती हे सगळं नकाशा काढण्यात आले होते आणि काही मजकूर दिला गेला होता. त्यांनी एक खळबळ माजली गेली होती. संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती आणि वेगवेगळ्या टीम करून वेगवेगळ्या ठिकाणी त्याची तपास देखील सुरू झाला होता. मात्र आज पोलिसांच्या हाती यश लागलं. मात्र पोलिसांनी ज्या अमीर शेख याला अटक केलेला आहे तो मानसिक रुग्ण आहे आणि त्याच्यावर गेले 2 नवी मुंबईतल्या नेरूळ इथल्या डी वाय पाटीलच्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आता पोलीस दोन्ही अंगाने हा तपास करतायत की अमीर शेख हा मानसिक रुग्ण आहे आणि त्यांनी हे का लिहिलंय किंवा त्याच्यासोबत आणखीन कोण होतं का, या सगळ्या गोष्टीचा तपास करतात की अमीर शेख आणखीन दुसरी कोणती यंत्रणा किंवा दुसरी कोण लोक आहेत का याचा देखील पोलीस तपास करतायत. पण सध्या अमीर शेख याला आता कोर्टामध्ये हजर करतील दुपारी 2 त्यानंतर चित्र स्पष्ट होईल की कोर्टामध्ये पोलीस काय सांगतायत, अमीरने कशासाठी लिहिले, काय तपासामध्ये त्यांच्या हाती लागले, या सगळ्या गोष्टी समोर होतील. अगदी विनय, धन्यवाद या माहितीसाठी.